ओव्हरटेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आणि ह्या प्रकरणी दोघांना अटकही झाली आहे, तर तिसऱ्याचा शोध मात्र सुरू आहे. सलीम शेख मुंबईत खासगी टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करायचे, मात्र रस्त्यात झालेल्या क्षुल्लक भांडणानं त्यांचा जीव घेतला. सोमवारी संध्याकाळी सलीम शेख गोवंडीच्या शिवाजीनगर भागातल्या अहिल्याबाई होळकर मार्गावर कॅब घेऊन चालले होते. रोड नंबर 3 इथे असलेल्या गर्दीमुळे बाजूने जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराला ओव्हरटेक करण्यास वेळ लागला, त्यामुळे संतापलेल्या मोटरसायकल स्वारानं ओव्हरटेक करू न दिल्याचा आरोप केला आणि शेख यांना मारहाण केली. या मारहाणीत सलीमचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी इम्रान शेख, अब्दुल रहीम यांना अटक केली आहे, तर वाजिद अली हा तिसरा आरोपी फरार आहे. आमच्या पोलीस ठाण्यात इतरत्र असलेले CCTV कॅमेरे आणि तसंच घटनास्थळी असलेले लोक यांच्या मदतीने आम्ही जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं आणि काल संध्याकाळी आम्ही त्यातील 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि 1 आरोपीचा शोध चालू आहे. पोलिसांनी CCTV माध्यमातून या 3 दोघा आरोपींना पकडलंय, मात्र रस्त्यातलं क्षुल्लक कारणावरचं भांडण थेट शेख यांच्या जीवावर बेतल्यानं हळहळ व्यक्त होतीये. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.